नमस्कार, मी आरती सानप आरआरसी न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपले हार्दिक स्वागत करते. सर्वात आधी एक झलक बघूया आजच्या हेडलाईन्सची. वाढत्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस महानगरच्या वतीने भव्य आंदोलन. अकोला शहरासह जिल्ह्यातील महाविद्यालये अखेर सुरू. शेतकरी महिलेची आत्महत्या, कुटुंबियांनी केले गंभीर आरोप. अतिवृष्टीमुळे तलाव फुटण्याचा धोका, नागरिकांची वाढली चिंता. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त महालक्ष्मीची स्थापना. सुरुवात करूया आजच्या सविस्तर बातम्यांना. पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढ तसेच केंद्र सरकारच्या विरोधात महानगर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने अकोला शहरात भव्य आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान प्रचंड घोषणा देऊन मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या वाढलेल्या दराविरोधात तसेच महागाई विरोधात अकोला महानगर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने बुधवारी स्थानिक चांदेकर चौकात आंदोलन करण्यात आले. महानगर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्थानिक चांदेकर चौकात निदर्शने करून घोषणाबाजी केली. पेट्रोल, डिझेल व गॅसच्या वाढलेल्या दराचा निषेध नोंदवण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांचे आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रभर केंद्र सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आला. यामध्ये अकोला राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष विजयभाऊ देशमुख, आमदार अमोल मिटकरी, प्रदेश संघटक मोहम्मद रफिक सिद्दीकी यांच्या मार्गदर्शनात तसेच अकोला महानगरचे नवनियुक्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस महानगर अध्यक्ष अजय मते यांच्या नेतृत्वात गांधी रोड चांदेकर चौकात मोदी विरोधात बॅनर व घोषणा देऊन केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी बैलगाडीसह चांदेकर चौकात दाखल होऊन प्रचंड घोषणा दिल्या. तसेच गाढवाच्या पाठीवर बॅनर लावून मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी नगरसेवक फैयाज खान, माजी नगरसेवक दिलीप देशमुख, देवानंद टाले, बुढन गाडेकर, अब्दुल अनीस, संदीप तायडे, अविनाश चौहान, भारती नीम, अख्तर बेगम, अनिता दिघेकर, पापाचंद्र पवार, योगेश हुमने, शौकत अली शौकत, मोहम्मद फिरोज, अक्षय झटाले, शुभम पिटलोड, ओम सावल, सोनू पठाण, मुन्ना पहलवान, बालू नेरकर, मंगेश इंगळे, जितू वानखडे, नजीम शेख, शेख नदीम, आकाश इंगळे, संतोष सोनवणे, राम कांबळे, विवेक शिरसाट, स्वप्नील वानखडे, विशाल अढाव, पृथ्वीराज गावंडे, युवराज असोलकर, गोपाल चौहान, राम खुरसाडे आदीसह अनेक युवक, पदाधिकारी व कार्यकर्ता प्रामुख्याने उपस्थित होते. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूबभाई शेख यांच्या आदेशानुसार आज पूर्ण महाराष्ट्रात हे महागाईच्या निषेधात आज मोर्चा आंदोलन केलेलं आदेशानुसार केलेलं आहे. त्यानुसार डिझेल दर वाढीच्या हिशोबाने आणि गॅस वाढीच्या हिशोबाने हे आंदोलन आम्ही मोदी सरकारचा निषेध करत आहे. तब्बल 1.5 वर्षानंतर अकोला शहर तसेच जिल्ह्यातील महाविद्यालये 50% उपस्थितीत तसेच नियम व अटींच्या अधीन राहून सुरू झाली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा महाविद्यालये तरुणाईने फुलून गेल्याचे चित्र दिसत आहेत. कोरोनामुळे तब्बल 1.5 वर्षांपासून बंद असलेल्या अकोला शहर व जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये 20 ऑक्टोबरपासून तरुणाई परतली आहे. पहिल्याच दिवशी अनेक विद्यार्थी महाविद्यालयात पोहोचले. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यातील महाविद्यालय 20 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आले आहेत. तब्बल 1.5 वर्षानंतर सदर महाविद्यालय सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये हर्षोल्लास दिसून आला. मार्च 2019 पासून संपूर्ण राज्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य शासनाने संपूर्ण राज्यातील शाळा महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. या दरम्यान विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता ऑनलाईन क्लासेस सुद्धा सुरू करण्यात आले होते. परंतु सद्यस्थितीमध्ये कोरोना संक्रमण अत्यंत कमी झाल्याने आता राज्यातील संपूर्ण महाविद्यालय सुरू झाली आहेत. त्या अनुषंगाने अकोला शहरासह जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय जिल्हा प्रशासनाच्या ठरवून दिलेल्या गाईडलाईनचे पालन करण्याच्या अटीवर सुरू करण्यात आले आहेत. आणि महाराष्ट्र शासनाचे निर्देश असे आहेत की 50% विद्यार्थ्यांना उपस्थित ठेवा, म्हणजे ऑफलाईन 50% विद्यार्थी, आणि त्या विद्यार्थ्यांचं जे उपस्थित राहतील महाविद्यालयामध्ये त्यांचं व्हॅक्सिनेशन होणं, दोन्ही डोस होणं अत्यंत आवश्यक आहे असं सांगितलेलं आहे. परंतु
आता आमचे प्रवेश प्रक्रिया सुरू आहे आणि आता मुलांचं क्लासेससुद्धा सुरू आहे. तर 100% मुलांचे प्रवेश झालेले नाही, पण ज्यांचे प्रवेश झालेले आहेत त्यांचं व्हॅक्सिनेशन करण्याची व्यवस्था आम्ही महाविद्यालयामध्ये उद्यापासून कलेक्टर आणि जी आपलं गव्हर्नमेंट कॉलेज म्हणजे गव्हर्नमेंट रुग्णालय म्हणू आपण, शासकीय रुग्णालय, या प्रशासनाच्या आदेशानुसार आम्ही व्हॅक्सिनेशन इथे उद्यापासून महाविद्यालयामध्ये सुरू करणार आहे. शहापूर प्रकल्पाच्या पाण्यामुळे शेती खराब झाली असून यामुळे एका शेतकरी महिलेने आत्महत्या केल्याचा आरोप करीत महिलेच्या मुलाने यासाठी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. वडाळी देशमुख येथील गट क्रमांक 488 मध्ये शहापूर प्रकल्पाचे पाणी येत असल्याने गेल्या 2 वर्षांपासून येथील शेती खराब झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. याबाबत जिल्हाधिकारी आणि पाटबंधारे विभागाकडे शेतकऱ्यांनी निवेदन दिले होते. प्रकल्पातून येणारे पाणी थांबवून शेतीचे नुकसान थांबवावे अशी मागणी त्यांनी केली होती. तसेच आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता, मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही. शेवटी वडाळी देशमुख या गावातील रेखा उत्तमराव वाघ या शेतकरी महिलेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. जिल्हाधिकारी आणि पाटबंधारे विभागाने कारवाई न केल्याने माझ्या आईने आत्महत्या केली असल्याचा आरोप रेखा वाघ यांचा मुलगा गणेश वाघ यांनी केली आहे. व यावर्षी पूर्ण पाणी पाण्यामुळे पीक खराब झालेलं आहे. मी गेल्या वर्षी व यावर्षीसुद्धा लेखी स्वरूपात जिल्हाधिकारी व पाटबंधार विभाग SDO तहसीलदार यांना लेखी स्वरूपात मला जर न्याय मिळाला नाही तर मी सहकुटुंब आत्महत्या करणार आहे असे निवेदन दिल्यानंतर मला त्याचे कोणत्याही प्रकारचे उत्तर संबंधित विभागाकडून आलेले नाही. जोपर्यंत यावर पाटबंधारे विभाग शहापूर प्रकल्पातील पाणी थांबवण्यासाठी कारवाई करणार असे लिहून देत नाही, निवेदन दिल्यावरही पाटबंधारे विभाग संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करीत नाही, तोपर्यंत आईचा मृतदेह खासगी रुग्णालयातून उचलणार नाही अशी भूमिका मृतकाच्या नातेवाईक व ग्रामस्थांनी घेतली. अतिवृष्टीमुळे पिकांना तर फटका बसलाच, शिवाय सिंचन तलावांना सुद्धा धोका निर्माण झाला आहे. वाशिम जिल्ह्यातील एका सिंचन तलावाला अतिवृष्टीमुळे तडे गेल्याने तो फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाशिम जिल्ह्यातील जनता अतिवृष्टीने त्रस्त झाली असून शेतकरी पीक नुकसानमुळे संकटात सापडले आहेत. अशातच आता अतिवृष्टीचा फटका जलाशयांना देखील बसू लागला आहे. प्राप्त माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील करडा येथील सिंचन तलाव अतिवृष्टीमुळे ओव्हरफ्लो झाला असून या तलावाच्या भिंतीला मोठ्या प्रमाणात तडे गेल्याने तो फुटण्याची शक्यता आहे. या सिंचन तलावाच्या भिंतीमधून 10 ते 15 ठिकाणाहून पाणी बाहेर वाहत असल्यामुळे हा तलाव फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावाला धोका निर्माण झाला असून ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. संबंधित विभागाने लक्ष देऊन पाण्याची गळती थांबविण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. करडा येथे 2 दिवसाअगोदर अतिवृष्टी खूप पाऊस झाल्यामुळे करडा येथील पाझल तलाव हा 100% ओव्हरफ्लो झालेला आहे आणि या अतिपावसामुळे येथील भीतीला तडे गेलेले आहेत. ती भीतीच्या मेन सेंटरला 10 ते 15 असे पाझर लागून त्याच्यामुळे गावातील तलाव फुटण्याची शक्यता आहे आणि पूर्ण गावाचं याच्यात नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. याकरता प्रशासनाने याची त्वरित दखल घेण्यात यावी. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त माता महालक्ष्मीची स्थापना शहरात अनेक घरी करण्यात आली. यानिमित्त बुधवारी प्रसादाचे वितरण करण्यात आले असून गुरुवारी माता महालक्ष्मीला भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त अनेक नागरिकांनी आपल्या घरी धन व ऐश्वर्याची देवी माता महालक्ष्मीची विधिवत स्थापना मंगळवारी 19 ऑक्टोबर रोजी केली. अत्यंत भक्तिमय व मंगलमय वातावरणात महालक्ष्मीची स्थापना करण्यात आली असून बुधवारी 20 ऑक्टोबर रोजी महाप्रसाद वितरण करण्यात आले. गुरुवारी 21 ऑक्टोबर रोजी माता महालक्ष्मीला भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे. अकोल्यातील सुधीर कॉलनी निवासी RRC नेटवर्कचे संचालक प्रदीप देशमुख यांच्या निवासस्थानी अत्यंत भक्तिपूर्ण वातावरणात माता महालक्ष्मीची स्थापना करण्यात आली असून यानिमित्त मंगळवारी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी देशमुख परिवारातील सर्व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच अकोला शहरात अनेक नागरिकांनी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त माता महालक्ष्मीची स्थापना केली असून गुरुवारी 21 ऑक्टोबर रोजी माता महालक्ष्मीला भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे. Thank you.
सामाजिक समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रवादी अर्बन सेल प्रयत्न करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या खासदार वंदनाताई चव्हाण यांनी दिली. अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. विकासाच्या समस्यांसोबतच समाजात आज अनेक लहान सहान सामाजिक समस्या आहेत. या सामाजिक समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रवादी अर्बन सेल प्रयत्न करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या खासदार वंदनाताई चव्हाण यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रवादी अर्बन सेलच्या माध्यमातून सामाजिक समस्या व प्रश्नांशी संबंधित 10 विविध मुद्द्यांवर काम केले जाणार आहे. त्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रशिक्षित केले जाईल. सामाजिक समस्या सोडविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची क्षमता बांधणी करण्यात येईल असे सांगून खासदार चव्हाण म्हणाल्या की पर्यावरणाची समस्या भीषण व गंभीर रूप धारण करीत आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी राष्ट्रवादी अर्बन सेलच्या माध्यमातून विविध स्तरावर प्रयत्न केले जातील. शहरांमधील झाडांची संख्या वाढविणे, त्यासाठी वृक्षारोपण करणे, शहरांचा ग्रीन काउंट वाढविणे यासाठी अर्बन सेल नियोजन करीत आहे. अनेक लहानसहान सामाजिक समस्या आहेत. त्या सर्व सामाजिक समस्यांवर राष्ट्रवादी अर्बन सेल काम करेल. या सर्व कार्यासाठी लोकसहभाग आवश्यक आहे. लोकांनी राष्ट्रवादी अर्बन सेलच्या कार्यात सहभागी होऊन प्रतिसाद दिला तर अर्बन सेलचे सामाजिक कार्याचे प्रयत्न यशस्वी होतील अशी अपेक्षा खासदार वंदनाताई चव्हाण यांनी व्यक्त केली. अकोला शहरातील महत्त्वाच्या समस्यांबाबत खासदार वंदनाताई चव्हाण यांनी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांची भेट घेऊन समस्या सोडविण्याबाबत चर्चा केल्याची माहिती त्यांनी दिली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ संतोषदादा कोरपे, प्राध्यापक विश्वनाथ कांबळे, माजी आमदार प्राध्यापक तुकाराम बेडकर, आमदार अमोल मिटकरे, जिल्ह्याचे निरीक्षक प्रवीण कुंटे पाटील, राष्ट्रवादी अर्बन सेलचे सुरेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष विजय देशमुख, प्रदेश संघटक रफिक सिद्दीकी, नगरसेविका उषा विरक, माजी महानगराध्यक्ष मोहम्मद युसुफ अली, प्राध्यापक विजय उजवणे, बुढनगाडेकर, दिलीप देशमुख यांची उपस्थिती होती. अनेक भागात शेतकऱ्यांनी सोयाबीनची सोंगणी करून शेतात लावलेली ढीग पाण्यात बुडाले आहेत तर कपाशीची पिकेही पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांना पुन्हा एकदा अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीचे तडाखे सहन करून वाचलेली पिके घरात येत असतानाच पुन्हा परतीच्या पावसाने ऐन दिवाळीच्या तोंडावरच हिरव्या स्वप्नांचा चुराडा केला आहे. रविवारी सकाळी शेतकऱ्यांनी काढलेले सोयाबीन झाकण्यासाठी शेतावर पोहोचत नाही तोच पुन्हा अनेक भागात जोरदार पाऊस झाल्याने सोयाबीनचे ढीगच्या ढीग पाण्याखाली गेले आहेत. सकाळनंतर, दुपारी आणि सायंकाळी मेघगर्जनेसह पाऊस झाला. जोरदार पावसामुळे सोयाबीनसह कपाशीच्या पिकांमध्येही पाणी साचल्याने उत्पादनाच्या गुणवत्तेला फटका बसला आहे. पातूर नंदापूर येथील शेतकरी राजकुमार बोळे यांनी त्यांच्या 10 एकर शेतातील सोयाबीन काढून गंजी घालून ठेवले होते. मात्र मुसळधार पाऊस आल्याने शेतातील सोयाबीनची गंजी पूर्णपणे भिजल्यामुळे खराब झाले. गंजीमधल्या सोयाबीनला कोंबही फुटली. हातातोंडाशी आलेला घास अस्मानी संकटामुळे हिरावून गेल्याने आता शेतकऱ्यांपुढे मोठं संकट उभं राहिलं आहे. त्या शेतामध्ये सोयाबीन होतं तर ते मी गंजी लावून काढणी झाली होती माझी. तर काढणी झाली पूर्ण संध्याकाळी 5:30 वाजले आणि ट्रॅक्टर बोलावला मी घरून. थोडंफार पाणी सुरू झालं. सकाळी मी येऊन पावलो शेतात तर टोंगळ्या टोंगळ्या पाणी साचलेलं आणि पूर्ण सोयाबीन माझं त्या पाण्यामध्ये होतं. तर कट्टे पूर्ण मी जे शिवलेले कट्टे होते ते पूर्ण कट्टे खालून फुटले असे फुगल्यामुळे सोयाबीन आणि पूर्ण सोयाबीन बाहेर आलेलं होतं. 80% नुकसान पूर्ण आहे आणि ते जे सोयाबीन मी नेलं घरी नेलं ते पूर्ण फुगलेलं आहे. त्याला कोंब आले सकाळी मी वाळू घातला होता. थोडंफार ते आता तरी पण फुगलेलं आहे. ओलसर आहे पूर्ण ते. पूर्ण त्यांचे पोते फुटून नुकसान झालं. आज हा 10 एकराचा प्लॉट आहे. त्यांचं जवळजवळ 4-5 लाख रुपयाचं आजच्या भावानुसार नुकसान झालेलं आहे. असंच प्रत्येक शेतकऱ्याचं काही ना काही नुकसान झालेलं आहे. त्यामुळे शासनानं यांना पूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून तातडीनं सरसकट मदत द्यावी. केळीवेळी येथे महाकाय अजगर पकडण्यात आल्याचा व्हायरल व्हिडिओ हा अकोला जिल्ह्यातील नसून हा व्हिडिओ फेक असल्याचा दावा वन विभागाने केला आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुका अंतर्गत येत असलेल्या केळीवेळी येथील शेतकरी चंद्रशेखर गावंडे यांच्या शेतात 13 फूट लांब व अंदाजे वजन 260 किलोचा भव्य अजगर JCB मशीनच्या सहाय्याने पकडण्यात आल्याचा व्हिडिओ 2 दिवसांपासून अकोला जिल्ह्यात विविध व्हॉट्सअप ग्रुपवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होता.
सदर व्हायरल व्हिडिओबाबत अकोला वन विभागाकडे शहानिशा केली तेव्हा सदर व्हिडिओ हा फेक असल्याचे समोर आले. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी अशा व्हायरल व्हिडिओवर विश्वास ठेवू नये व हा व्हिडिओ बाहेर जिल्ह्यातील आहे असा दावा अकोला प्रादेशिक वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजसिंह ओवे यांनी केला आहे. अकोल्यातील एका पतीने आपल्या पत्नीला एका युवकासोबत खरेदी करताना पाहून त्या युवकावर धारदार शस्त्राने हल्ला चढविला. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून सिटी कोतवाली पोलीस पुढील तपास करीत आहेत. अकोल्यातील एक परिचारिका आपल्या पतीला माहीत न करता अकोल्यातील मुख्य बाजारपेठेत एका युवकासोबत खरेदी करण्यासाठी गेली. हा प्रकार पतीला माहीत होताच त्याने बाजारपेठेत धाव घेतली. आपल्या पत्नीसोबत युवक खरेदी करताना दिसून आल्याने पतीने सदर युवकावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला. ही घटना घडताच दुकानात व आजूबाजूच्या बाजारात एकच खळबळ उडाली. सदर युवक हा पातूर येथील आहे. दरम्यान हा हल्ला नेमका कोणत्या कारणाने झाला याची माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणी गुन्हा दाखल करून हल्ला का झाला याचा शोध सिटी कोतवाली पोलीस घेत आहेत. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. वाढत्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस महानगरच्या वतीने भव्य आंदोलन. अकोला शहरासह जिल्ह्यातील महाविद्यालये अखेर सुरू. शेतकरी महिलेची आत्महत्या, कुटुंबियांनी केले गंभीर आरोप. अतिवृष्टीमुळे तलाव फुटण्याचा धोका, नागरिकांची वाढली चिंता. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त महालक्ष्मीची स्थापना. इथे आजची बातमीपत्र संपवित आहोत. पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह. नमस्कार.